गेल्या 72 दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे दर तब्बल 16 रुपयांनी वाढले असून 1 जुलै 2017 ला 63 रुपये प्रतिलिटर पेट्रोल असणार आहे. आता 80 च्या घरात पोहोचलाय. या पेट्रोल वाढीच्या फटक्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसतीय. या पेट्रोल दरवाढीचा सर्व स्तरातून निषेध केला जातोय. आज अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं निषेध करण्यात आला. सरकारने प्राइस रिवाइज अर्थात आंतरराष्ट्रीय दराप्रमाणे दररोज इंधन दर हे बदलत राहणार अशी पद्धती स्वीकारली आणि याच्या नावाखाली अवघ्या 72 दिवसात पेट्रोलचे दर तब्बल 16 रुपयांनी वाढून टाकले. 1 जुलै 2017 रोजी 63 रुपये प्रति लिटर असणारे पेट्रोल आज 80 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले. डिझेलच्या बाबतीतही असेच झाले. याशिवाय भारतभर पेट्रोल स्वस्त असताना महाराष्ट्रात तब्बल 10 रुपये पेट्रोल दरात लिटर मागे वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे जागतिक दर कमी झालेले असताना देखील सुमारे पेट्रोल आणि डिझेलच्या मागे 30-30 रुपये लिटर प्रमाणे जनतेची लूट करण्याचं काम या भाजपच्या सरकारने सुरू केलेलं आहे, याचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने जर अशा पद्धतीने जनतेची लूट थांबवली नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन करून या देशातल्या जनतेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जे वातावरण तयार झालेलं आहे, मोदी सरकारच्या विरोधात जे वातावरण तयार झालेलं आहे, त्याला वाचा फोडण्याचं काम काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी करतील. दिल्लीत आज पेट्रोल 70 रुपये, चेन्नईत 72 रुपये तर कोलकातामध्ये 73 रुपये प्रति लिटर मिळते. मग महाराष्ट्रात अशी कोणती आणीबाणी निर्माण झाली आहे की सामान्य माणसाचा आपण खिसा कापत सुटले आहात. शिवाय आपले मंत्री जनतेचा राग समजून घ्यायचे सोडून पेट्रोल भरणारे उपाशी राहत नाहीत असे असंवेदनशील वक्तव्य करतात. हे सरकार नेमके कोणाचे? जनतेला वेठीस धरण्याचा सरकारला कोणताही अधिकार नाही. कोणत्याही सबबीवर आम्ही ही अन्यायकारक दरवाढ सहन करणार नाही. जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका. तातडीने पेट्रोल डिझेलचे दर कमी करून जनतेला सहाय्य करावे असे निवेदन अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले. आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. हे प्रतिकात्मक स्वरूपाचं आंदोलन आहे. येणाऱ्या काळामध्ये जनतेमध्ये जाऊन त्यांना या सगळ्या चुकीच्या गोष्टीच्या धोरणांची माहिती जास्तीत जास्त करून देण्यासाठी आमचे युवक काँग्रेसचे, NSUIचे आणि सर्व काँग्रेस पक्षाचे फ्रंटलचे कार्यकर्ते काम करतात. प्रतिनिधी शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.